माझी अशी इच्छा आहे का 2022 मध्ये great outdoor forever free रिग्रेट माझं असं आहे की यूट्यूबच्या रिलेटेडच आहे असे रत्न मिळणं लय भाग्यवान काय आहे अरे एक्साइटमेंट हाय गाइज गुड इवनिंग अँड मी आज तुमचं स्वागत करतो आहे वर्षाच्या शेवटच्या दिवसाला आणि आपण आज काहीतरी जबरदस्त करणार आहोत खूप दिवसांनी आणि ते पण आपल्या घरी टेरेसवर तर तुम्हाला दाखवतो की काय एक्झॅक्टली करणार आहे आणि काय काय आपण अरेंजमेंट केली आहे सो फ्रेंड्स आमची 31st ची पार्टी मस्त सुरू झालेली आहे आणि एन्जॉयबल पार्टी आहे चला वरती टोगो खूप ओरडतोय आता आणि टोगो खूप ओरडतोय पण आपण काही करू शकत नाही आणि आपण काही करू शकत नाही कारण की तो जर वरती आला तर आपल्याला हिंजानी करता येणार आपल्याला खाली यावं लागेल हॅलो दिसते का मी येस दिसते थोडेफार दिसले तर चालते हॅपी न्यू इयर अरे आणि वर्षाच्या नवीन आधी आणि आपण मस्ती तर कोडचा हे केलाय बट्टी सो फ्रेंड्स आजचा जो आपला बेत आहे ना तो मस्त बार्बिक्यू नेशन वाला बेत आहे घरच्या घरी आणि जुगाडू हे नॉन व्हेजिटेरियन आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स थोडेसे असणार आहेत फक्त पण तुम्ही त्याने फक्त आमची मस्ती बघू शकता व्हेजिटेरियन असले तरी इकडे मस्त कोळसा गरम झालेला आहे आणि कोळसा विकत आणला आणि मस्त थंडी आहे आणि आता माझी आई पण आली आहे आपली आई साहेब आईचा पण पुरेपूर आम्हाला सपोर्ट आहे तरी भावाला बाबा पिक्चर बघतात क्यूज पण आणलेत विकत बार्बीक्यूचा पुरेपूर आनंद घेणे हे चिकन आहे ना बार्बीक्यू चिकन साठी मॅरिनेट करून घेतलेलं मस्त चिकन हाफ बनवून सुद्धा घेतलेलं आहे आता हे आपण स्क्यूअर्स मध्ये लावू आणि आता मी असं बसलो इकडे बघा बस आई आणि आम्ही मस्त रात्री छोटासा गेम खेळणार आहे नंतर इकडे बसतात खुर्ची मध्ये लक्ष ठेवत आहे की काय करतायत काय नाही की फक्त नॉनव्हेजच खातात की दुसरं काय पण खाणार ठेवायला पाहिजे आणि मला इकडे आपलं चालू झालंय सो असं नाही स्क्यूअर्स मध्ये सगळ्यात आधी शिमला मिरच लावायची ती कडक असते त्यामुळे चिकन आपलं हालत नाही आणि त्यानंतर असं आपण एक एक करून चिकन आणि मी तो जुगाडू चमचा आणलाय का आपला हो दोन चिकन मग त्याच्यानंतर कांदा टोमॅटो जे वापरायचं असेल आम्ही टोमॅटो नाही वापरलं टोमॅटो थोडंसं पिलपिलं होऊन जातं खायची इच्छा नाही होत वाया जाण्यापेक्षा आणि थोडीशी गॅप ठेवायची नाही तर मग ते व्यवस्थित बार्बीक्यू होत नाही बरं तू याला काय केलं आधी शिजवलं की थोडं काय हे केलं त्याला मी दिवसभर मॅरिनेट करून ठेवलं होतं 4-1 तास आणि त्यानंतर मग त्याला हाफ शिजवलेलं आहे आणि बाहेरचा कुठलाच मसाला नाही आणि इकडे सोनम काहीतरी म्हणते आणि लगेच ती घाबरली जमलं जुगाडू आपला जुगाडू बनलाय तुम्ही पण असं घरी करू शकता आणि हा जो आहे हा पिपा आहे आपल्या तेलाचा आणि त्याला जुगाड बघायचं असेल तर आशिष बालपांडेला सबस्क्राईब कर त्याचा आपण हाफ हे केलंय कट करून त्यामध्ये कोळसा टाकला कोळसा फक्त 20 रुपये किलो बाहेर आम्ही विकत आणला बाहेरून आणि स्वस्त नाही भेटणार आपण एकदा शोधला होता हो आणि आम्हाला तो भेटला पण हुक्कावाला कोळसा भेटला होता सगळ्या ठिकाणी कोळसा होता आम्ही हे बघा मॅजिक कोल आणला जळवासाठी कारण की तो जळत नव्हता म्हणून हा आणि मस्त अरोमा येतोय काय म्हणते येतोय की नाही येतोय हा जबरदस्त अरे वा जबरदस्त आता डायरेक्ट आपण फिश घेऊया आमच्याकडे फिश फ्राय सुद्धा आहे बरं का आई कसं वाटतंय स्मेल येतोय मस्त जास्त थंडी लागत आहे ना ग कबाब करायला तर मस्त दिल्ली कबाब बनवून जाईल वा भाई वा भाई वा तर इकडे आपण सर्वजण कामाला लागलो आहे लक्ष ठेवाले दया बहन बैठी है यहाँ पे और जेठालाल जी नीचे है जेठालाल जी कहीं आते नहीं है आज आनी है दया बहन अच्छी है किधर भी घूमती किधर भी रहती किधर भी जाती चलो बोले चलो चमचा नहीं होता थोड़ा थोड़ा कर ला वो क्या बात है क्या बात है क्या बात है स्वतः पण याला दम देणार आहे त्याच्यात बघा हे बघा इकडे बघा जादू फ्लेम जे आहे ते फिरू देऊ आपण चांगलं आपलं रोस्टेड चिकन तयार होईल साहेब खाणार नाही आमच्याकडे एक असा व्यक्ती आहे ज्याला तुपाचा हात सुद्धा चालत नाही
तू बाधित माणूस आहे ते म्हणजे आशीर्वाद बंडे गजब बेइज्जती है। हे बाबाजी प्लेट बाबा घ्या आपल्याला चाट मसाला घेऊन जायचं आपण चाट मसाला घेऊन जाऊ। सो फ्रेंड्स बाबांना देऊन दिलेलं आहे आता मी वरती जाते परत आणि मे बी अंधार खूप आहे पण आता काही ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे आणि मस्त चालले मजा आहे कारण सगळी फॅमिली सोबत आहे ना आणि हे फर्स्टच 35 किंवा न्यू इयर आहे जेव्हा आम्ही सोबत आहेत बाकी टायमाला आम्ही कधी सोबत नव्हतो। चला सोनमने फिश नाही खाल्लेली आहे चिकन खाते सोनम फक्त सिंपल गेम आहे फक्त आपल्याला विचारायचं आहे ज्याच्यावरती टर्न येईल की मागच्या 2021 मध्ये त्यांनी कुठल्या चांगल्या गोष्टी केल्या कुठल्या गोष्टीला रिग्रेट वाटतात ज्या सोडून दिल्या पाहिजे या वर्षात दिल्या पाहिजे आणि नेक्स्ट इयर मध्ये काय रेझोल्युशन आहे म्हणजे की नवीन काहीतरी शिकायचं तीन गोष्टी सांगायच्या आता तीन गोष्टी सांगायच्या आणि स्टार्ट करतो आपण आशिष पासून ओके ढिंकना रिग्रेट असं आहे की ऑफिसचं टेन्शन जास्त घेतलेलं आहे ओके आता नेक्स्ट इयर पासून कमी घेणार बघूया आता किती होतं तर सो टेन्शन मुळे काही आजार हे झाले होते आणि ते झाले नाही पाहिजे आजार झालेले आहे टोपला भर तो एक मेन गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे लग्न झालेलं आहे अरे वा आणि लश करते कोणीतरी इकडे रेझोल्युशन एक तर सर्वांचं असतं ते जिम मी जिम करणार आहे स्टार्ट एक जानेवारी पासून मी उद्या सुद्धा व्लॉग करणार आहे आणि सेकंड मीन्स ऑफिसचं टेन्शन कमी घेणार शक्यतो ते जास्त गरजेचं येस बेस्ट ऑफ लक तर वाईट गोष्ट अशी काही काहीतरी काहीच नाही झाली कोरोना सोडून म्हणजे मला नाही कोरोना झाला पण जगात कोरोना आला बस एवढंच एक वाईट झालं असं मला वाटतं की तो गेला नाही आणि दुसरी गोष्ट चांगली बोलायची असेल आमचं युट्यूब चॅनल मोनिटाईज झालं आपलं माझं नाही आपलं चॅनल आणि दुसरी गोष्ट आम्ही खूप मेहनत घेतली ते चांगलं सक्सेसफुली रन होतोय आहे
तुमचा साथ भेटतोय आहे आणि सगळ्यात व्हायरल व्हिडिओ पण आपला इथेच झाला. यस, आणि आणखी गोष्ट सांगायची आहे की आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर आला, तो आहे टोगो. पण आली सोनम, आणि सोनम पण आली आहे. तर हे काही सुखद गोष्टी होत्या 2021 च्या. येस, आणि वाईट कसं काहीच झालं नाही. आणि नवीन वर्षाचं रेझोल्युशन म्हणायचं झालं तर करिअर मध्ये काहीतरी नवीन काहीतरी करायचं आहे. आता सांगेल आई, आता सोनम वर आई आई आई. माझी अशी इच्छा आहे का 2022 मध्ये गुड न्यूज मिळाली. आणि मला असं वाटतं आपल्याच पायावर कुऱ्हाड विचारून चांगली. म्हणजे आता सुनबाई आलेली आहे, दोनही एन्जॉय करत आहे. आणि आम्ही पण नवीन वर्ष, पहिलंच हे नवीन वर्ष आहे की आम्ही आलो. मागच्या वेळेस 2 तारखेला आलो होतो. आईचे डोळ्यात पाणी आलं. भेटेल भेटेल, लवकर भेटेल. काय रिग्रेट? सो रिग्रेट, मी गोष्ट जास्त सिरियसली घेत नाही. सो आय ट्राय टू टेक इट मोर सिरियसली नेक्स्ट इयर. आणि नेक्स्ट काय चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट अशी की तेच लग्न झालं. बेस्ट लग्न झालं, लग्न झालं. आणि त्यानंतर आम्ही टोगोला आणलं. हा, टोगो टोगोला आणण्यापेक्षा टोगोला आणायचं डिसिजन घेतलं. अडॉप्ट केलं. आणि तो इनका बच्चा आहे गया पहले. रेझोल्युशन करिअर मध्ये थोडा काही चेंज करायचा आहे, जॉब स्विच करायचा आहे. आणि एखादी नवीन हॉबी शोधायची ट्राय करेल जी अजून डिस्कवर नाही झाली तशी. काही माझं हिडन टॅलेंट शोधायचं. 9 8 7 4 5 4 3 2 1 Happy New Year! रिग्रेट माझं असं आहे की युट्यूबच्या रिलेटेडच आहे जो व्हिडिओ तुम्ही बघतायत, की माझे खूप डिसकंटिन्यू मध्ये व्हिडिओ आले. म्हणजे मी असं होते की माझ्या प्रायोरिटीज चेंज होतात कधी कधी. सो आय डिसाइडेड की मला आता युट्यूबला प्रायोरिटी द्यायचं आहे. डेली नाही तर ॲटलिस्ट 1 दिवसाआड तरी व्हिडिओ गेलेच पाहिजे माझे. कारण मी असं होते की जॉबच्या कामाला जास्त महत्त्व देते किंवा घरच्या कामाला, आणि मग यूट्यूब बाजूला पडत जातं. सो तसं नाही होणार. आणि नेक्स्ट आहे अजून काय होतं की आपण काय चांगलं झालेलं आहे. सो इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या ना 2021 मध्ये. खूप जास्त मेन म्हणजे एक चांगलं कुटुंब तयार झालेलं आहे आमचं, एक चांगला बॉन्ड तयार होतोय. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि मला नेहमी बॉन्ड हवा असतो. सो तो बॉन्ड कुठेतरी बनतोय. गोष्टी झाल्या युट्यूबची, एकदम मस्त गोष्ट झाली. आणि युट्यूबची इतकी जबरदस्त गोष्ट झालेली आहे की जी तुम्हाला लवकरच मी सांगेल की युट्यूब विषयी काय झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. ते लवकरच मी तुम्हाला शेअर करते. आता त्याला जवळपास 15 दिवस होत आले पण मी ते अजून शेअर नाही केलं. आणि सगळ्यात महत्वाचं रिझोल्युशन जे पहिलं मी बोलली की मला व्लॉग कंटिन्यू करायचे आहेत, ते करायचे आहेत. आणि मी ट्राय करेल की मी सगळ्यांच्या इच्छा आकांक्षांवर पूर्ण येईल, तुमच्या सुद्धा, फॅमिलीच्या सुद्धा, आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. हेच होत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समजवतो. जय महाराष्ट्र, जय भारत. परवा एक नवीन एक बातमी आहे, ते नंतर आपण सांगूया. काय 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 काय? अरे एक्साइटमेंट. आणि बघा चपात्या कशा रोस्ट केल्या जात आहे, तंदूर रोटी बनवल्या जाते, तंदूर रोटी बनवल्या जाते. आईने आम्हाला पूर्ण साथ दिली आहे शेवटपर्यंत. एक नंबर. प्रॉम्प्ट केलं गेलंय. कंदील पकडा, कंदील कंदील कंदील. अशी सासू सगळ्यांना नाही मिळत. आम्ही खूप लकी आहे, खरंच खूप लकी आहे जे आम्हाला आई मिळाल्या. आणि सासू आई म्हणून तर खूप चांगले आहे, पण सासू मिळाली, सासू म्हणून पण खूप जास्त चांगले आहे. बरं, वा वा, जबरदस्त. स्ट्रीट रीडर लाईक अ डॉटर्स.
असं म्हणजे सून म्हणून वागवत नाही असं मी सांगायचंय. येस, मला पण सेम म्हणायचं, आय एम सो लकी, एवढं चांगलं सासू आईत मिळाले आहेत आणि आम्हाला जाऊबाई पण खूप चांगले मिळालेले आहेत, त्याच्यासाठी लकी आहेत. आणि मी असं पहिल्यांदा म्हटलं असेल की म्हणजे जाऊबाई आहे असं वगैरे असं म्हटलं नाही. तुला काय म्हणायचं आहे तुझ्या दोन अनमोल रत्नांबद्दल? खूपच चांगले आहे असे रत्न मिळणं, लय भाग्यवान. भाग्य झालं रत्न भेटलं म्हणून. पुण्य पुण्य राम लखन राम लखन ते पोर झाले नाही. राम सीता हॅशटॅग सीता गीता. वा 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 वा, चला नवीन वर्ष चांगलं जाईल या गुड नोटवर. आणि मी इथेच आपला व्हिडिओ एंड करतोय. हॅपी न्यू इयर. विश यू द सेम. हॅपी न्यू इयर. आणि ही रेसिपी पुन्हा एकदा बघा, खूप छान झालेली आहे. ठीक आहे, हॅपी न्यू इयर. And happy new year all. Bye bye. See you tomorrow. Good night. Good night. I'm just sitting here. I got time. It's clear to see. From up here, the world seems small. We can sit together. It's so beautiful, you and me. We meant to be.